बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये असणारे गैरसमज आणि भीती दूर करण्यासाठी सांगलीमध्ये चिकन महोत्सवाचं आयोजन करण्यात आले. यामध्ये चिकन आणि अंड्यावर सांगलीकरांनी चांगलाच ताव मारला. एकीकडे बर्ड फ्लूची धास्ती असताना सांगलीमध्ये मात्र चिकन आणि अंड्यावर सांगलीकरांनी ताव मारलाय. जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून बर्ड फ्लूच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये असणारे गैरसमज आणि भीती दूर करण्यासाठी या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यामध्ये अनेक जिल्ह्यात बर्ड फ्लूची साथ आली आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये चिकन अंडी खाण्याबाबतीत गैरसमज आणि भीती पसरली आहे. राज्य सरकारकडून चिकन अंडी खाण्याबाबत कोणत्याही प्रकारची बंदी घालण्यात आली नाही. असं जरी असलं तरी जनतेमध्ये बर्ड फ्लूची धास्ती आहे. सांगली जिल्ह्यात कोणतीही घटना समोर आली नाही तरीही जिल्ह्यातील चिकन आणि अंडीच्या विक्रीवर मोठा परिणाम झालाय. याच पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून हा गैरसमज आणि भीती दूर व्हावी यासाठी चिकन महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हा परिषदमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या चिकन महोत्सवामध्ये चिकनचे तळलेले प्रकार अंडी खाण्यासाठी उपलब्ध करण्यात आले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अधिकारी पदाधिकारी अनेक कर्मचाऱ्यांनी सांगितलं की नागरिकांनी या चिकन महोत्सवामध्ये सहभागी होत चिकन अंडीवर चांगलाच ताव मारलाय. मी डॉक्टर संजय देशपांडे. मी मागच्या 25 वर्षापासून पोल्ट्रीमध्ये आहे. ॲक्च्युली जिल्हा परिषद सांगली आणि पोल्ट्री व्यावसायिक ह्या संयुक्त विद्यमाने आम्ही इथं बर्ड फ्ल्यू जनजागृती अभियान हा प्रोग्राम घेतला आहे. बऱ्याचपैकी मोठ्या संख्येने लोक इथं जमा झालेले आहेत. त्याचा उद्देश एकच आहे की बर्ड फ्ल्यूमध्ये जे भीती निर्माण झाली होती ती भीती लोकांपासून भीती जावी हा एक उद्देश होता. आणि दुसरं म्हणजे बर्ड फ्ल्यू हा पक्ष्याचा रोग आहे, तो माणसामध्ये जात नाही आहे. आणि आपली जी भारतामध्ये शिजवण्याची वगैरे प्रक्रिया आहे ती एवढी चांगली आहे की हा बर्ड फ्ल्यू चा व्हायरस जो आहे तो 70 डिग्री सेंटीग्रेडच्या वरती राहत नाही आहे. आणि आपली जी काही शिजवण्याची पद्धत आहे त्याच्यामध्ये 100 ते 150 डिग्री सेंटीग्रेडवरती आपण अन्न शिजवतो. त्यामुळे मी सगळ्या लोकांना आवाहन करतो की ह्या बर्ड फ्ल्यूला घाबरू नका, कारण 2006 पासून हा बर्ड फ्ल्यू येतो आहे. फक्त कोरोनाच्या भीतीमुळं आणि अफवेमुळं लोक घाबरून चिकन खायचं सोडून देत आहेत. तर मी त्यांना आवाहन करतो की इम्युनिटी वाढवण्यासाठी आणि चांगल्या प्रकारचे प्रोटीन्स हे फक्त चिकन आणि अंड्यामध्ये येतात, त्यामुळे मी असं आवाहन करतो की त्यांनी चिकन आणि अंडी खावे आणि निरोगी राहावे. आज कार्यक्रमामध्ये कोणकोण हजर होते का? आणि ह्या आज कार्यक्रमामध्ये पशुसंवर्धन खात्याचे DHO आले होते, त्याच्यानंतर सभापती आले होते आणि DYSP आले होते आणि प्रमुख विभागाचे सभापती आले होते आणि पूर्ण पशुसंवर्धन सांगली जिल्हा ह्याच्यामध्ये फील्डमध्ये जे काम करणारे डॉक्टर्स वगैरे होते ते सर्व इथं उपस्थित होतं. हां, आणि त्यांना आम्ही आव्हान केलं होतं त्या पद्धतीनं त्यांनी चिकन खाऊन सर्वांना आव्हान केलं की जे अफवा आहेत त्याच्यामध्ये घाबरू नका आणि बिंदास्त चिकन खावा, इम्युनिटी वाढवा आणि निरोगी राहा, असा संदेश पण त्यांनी दिलेला आहे.